पाच्छापेठ परिसरातील कालिका देवस्थान इथं गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येते. ग्रामीण पोलीस मुख्यालयासमोर असलेलं कालिका देवस्थान हे अनेक भक्तांचं श्रद्धास्थान असून दूरवरून इथं भाविक दर्शनासाठी येतात. कालिका देवी मातेसह गणेशाची लोभस अशी मूर्ती देवस्थानात आहे. सध्या गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम इथं पार पडत आहेत. दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसते. दरम्यान शनिवारी सहस्त्रनाम स्तोत्रपाठ इथं करण्यात आलं, तर देवी मातेची आरतीही करण्यात आली. सहस्त्रनाम स्तोत्रपाठानं मंदिर परिसर भारावून गेला होता. या धार्मिक कार्यक्रमासाठी भाविक तसंच परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती. मुख्य आचार्य व्यंकटेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हे धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. मिलिंद पत्की, मंजुनाथ कुलकर्णी, अमित कुलकर्णी, चिंतामणी कुलकर्णी, श्रीनिवास कुलकर्णी आदींची यावेळी उपस्थिती होती. भगवती श्री दक्षिणा कालिकंबा श्री कालिका देवस्थान या देवस्थानांतर्गामध्ये सद्गुरु श्री श्रीनिवास सिद्धाचार्य श्री श्रीनिवास शामराव काटकर यांनी श्री पंचवीरासनावर श्री वरदविनायकाची प्राणप्रतिष्ठापना केलेली आहे. पंचवीरासनाधिष्ठ श्री विघ्नेश्वर वरदविनायक महागणपती या मंदिरात रोज संध्याकाळी 9 वाजता सामुदायिकरित्या श्री महागणपती सहस्रनाम स्तोत्राचे सगळेजण पठन करतात.